तर भवा नो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमच्याच भावाच्या यूट्यूब चॅनलवरती ओके तर मित्रांनो हा जो काय असेल तर हा आपला चौथा व्हिडिओ आहे तर याच्या आधी ऑलरेडी तीन व्हिडिओज मी अपलोड केले होते त्याच्यामध्ये दोन होते सिंगल बॅनर एडिटिंगच्या आणि त्याच्यानंतर एक होतं ग्रुप बॅनर एडिटिंगवाला तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला आठ ते दहा मॉडेल यूज करून तुम्ही डिझाईन कशी क्रिएट करू शकता त्याची सर्वांची इन्फॉर्मेशन दिली होती आणि सर्व जे काही थमनेल्स असतील तुमच्या स्क्रीनवर आता एकामागे या ठिकाणी शो होत असतील तर सगळ्या डिझाईन फुल एच डी क्वालिटीमध्ये दिल्यात आणि तुम्ही तुमच्या जे काही क्लायंट असेल त्याची डिझाईन असेल की तुमची जे काही पॅकेजची डिझाईन असेल तुम्ही दोन्ही दोन्ही डिझाईनसाठी काय करू शकता एक कंटेंट या ठिकाणी यूज करू शकता ओके तर जसं तुम्हाला म्हणलं होतं की बाई फायनल सुद्धा टुटोरियल आपण घेऊन येणार आहे तर आजचा जो काय असाल हा चौथा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सुद्धा पीएनजी मटेरियल सोबतच कॉम्बोचं बॅकग्राऊंड त्याच्यानंतर पी एल फी फाईल मटेरियल सगळे जे काही असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे ते जाऊन तुम्हाला सर्व या ठिकाणी काय करायचं डाउनलोड करायचं आहे डाउनलोड केल्याच्या नंतर जे काही डिझाईन असेल ते डिझाईन तुम्हाला या ठिकाणी क्रिएट करायचं ओके तर हे टुटोरियल जे असं आपलं एकदम छोटं टुटोरियल होणार आहे त्याच्यामध्ये जास्त इन्फॉर्मेशन आहे ते काय चेंजेस तुम्हाला करायचे असेल ते सर्व मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले आहे ओके Okay. सगळ्यात पहिले तुम्हाला काय करतो जे काही जी मटेरियल असेल ते एक दाखवून घेतो तर भाई सगळ्यात पहिले जे काही बॅकग्राऊंड असेल तुम्ही बॅकग्राऊंड बघू शकता व्हाईट स्मोक या ठिकाणी केलेले आहे आणि त्याच्यानंतर जे काही टेक्स्ट असतील टेक्स्ट सुद्धा टाकलेत बॅकग्राऊंडमध्ये मध्ये आणि कलरचे जे काही स्मोक असतील ते सुद्धा यूज करून हे जे काही बॅकग्राऊंड असेल हे बॅकग्राऊंड या ठिकाणी काय केलेला क्रिएट केलेलं ओके हे बॅकग्राऊंड दिलेला आहे तुम्हाला त्याच्यानंतर हा जो काही कॉम्बो असेल ओके तर हा कॉम्बोसुद्धा तुम्हाला मी प्रोव्हाइड केला आणि त्याच्यासोबतच जो काय ना यांचा फोटो असेल या तो सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे तर फोटो एकदम पूर्ण एच डीमध्ये आहे तर हा या ठिकाणी इफेक्ट वगैरे मारून मी तुम्हाला बॅकग्राऊंडला सेट करून दिला त्याच्यानंतर हे जे काय टेक्स्ट असेल तर टेक्स्ट दिलेला आहे आणि सोबतच टेक्स्टर जे काही टेक्चर असेल ते सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे त्याच्यानंतर ही माझी नेमप्लेट ने आहे ती तुमच्यासाठी सोडलेली आहे आणि हे जे काही टेक्स्टर मी जे तुम्हाला स्टार्टिंगला बोललो होतं तर टेक्स्चर सुद्धा जे काही असेल मी तुमच्यासाठी या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे ओके तर सर्व जे काही पेंजेस असेल अशा सेम तुम्हाला सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत जाऊन तुम्हाला ते सर्व काय करायचं या ठिकाणी डाउनलोड करायचं ओके ते डाउनलोड करण्यासाठी पासवर्ड असेल तो पासवर्ड मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता ते कलेक्ट करू शकता ओके तो बाकी राहिला विषय तो म्हणजे की भाई ज्यांना कोणाला प्रॉब्लेम येत असेल आणि ज्यांना कोणाला अडचण येत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक्स आणि सोबतच माझे जे काही इंस्टाग्राम हँडल असेल त्याची काही लिंक असेल ती तुम्हाला प्रोवाइड केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता तुमचं जे काही स्क्रीन रेकॉर्डिंग असेल ते सुद्धा या ठिकाणी मला काय करू शकता सेंड करू शकता तर सर्वांना रिप्लाय या ठिकाणी मिळून जातो तर ज्यांना कोणाला प्रॉब्लेम असेल तर सर्वांनी जाऊन त्या ठिकाणी मला मेसेज करू शकता ओके चला सगया तो तर सगळ्यात आता इम्पॉर्टंट काय माहिती म्हणजे डिझाईन करायचं डिझाईन करण्यासाठी मी या ठिकाणी यूज करत आहे लॅब तर लॅब ओपन आहे ओपन केल्याचं सेम इंटरफेस तुमच्याकडे सुद्धा राहील आता ज्यांचे प्रॉब्लेम होते काही जण म्हणत आहेत माझा नारजोचा मोबाईल आहे कोणी म्हणत आहे माझा वन प्लस आहे कोणी म्हणत आहे सॅमसंग आहे कोणाचा अजून दुसरा अशा अलग अलग पद्धतीचे मोबाईल्स आहेत आणि त्यांच्यामध्ये काय होते पिक्सल लॅब चालत नाही आणि त्याच्यासोबत जी काही पील फाईल असेल ती सुद्धा चालत नाही असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे तर तुमच्यापैकी किती जणांना हा प्रॉब्लेम येतोय मी प्रत्येक व्हिडिओमध्ये विचारत आहे पण कोणी रिस्पॉन्स करत नाही त्याच्यामुळे मी या ठिकाणी क्रिएट नाही करत आहे सर खरं खरंच तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल पी एल वी फाईल असेल किंवा जे काही तुमची फॉन्ट फाईल असेल सगळं ॲड होत नसेल तुमचं पिक्सलला व्यवस्थित चालत नसेल तुम्ही मला सांगू शकता तर मी त्याच्यावर एक सोल्युशन घेऊन येईल आणि तुम्हाला सर्वांना ते या ठिकाणी सांगून देईल ओके तर प्लीज त्याच्यानंतर मला प्रॉब्लेम असेल त्यांनी कमेंट या ठिकाणी करू शकतात सर्वात पहिले जसं आपण ओपन केलेला न्यू टेस्ट या ठिकाणी डिलीट करायचं डिलीट केल्याच्या नंतर थ्री डॉट इमेज साईज आणि जो काही कॅनॉस असेल कॅनॉस तुम्हाला पाच हजार या ठिकाणी काय करायचं सेट करायचं ओके ज्यांच्या लक्षात राहत नसेल त्यांनी स्क्रीनशॉट कॅप्चर करून घेणे ओके इथं घ्यायचे फ्रॉम गॅलरी त्याच्यानंतर इथून काय करायचं तुम्हाला आता जे काही तुमच्या जी या ठिकाणी तुम्ही घेतल्या असेल ओके सगळ्या सगळ्यात सगळ्या तुम्हाला या ठिकाणी काय करायच्यात ॲड करायच्यात ओके सगळ्यात पहिले माझा जो काही कॉम्बो असेल हा कॉम्बो या ठिकाणी घेतलेला आहे अशा पद्धतीनं लॉक करायचे त्याच्यानंतर परत एकदा फ्रॉम गॅलरी त्याच्यानंतर हा जो काही टेक्स्ट आपण या ठिकाणी घेतला असेल तर हा टेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचा काही अशा पद्धतीनं हा टेक्स्ट ॲड झाल्याच्यानंतर इथं जायचं इथं गेल्याच्या नंतर हे जे काही नेमप्लेट असेल हे मी तुमच्यासाठी सोडलेलं आहे तुम्हाला तुमचा खाली जो काही मॉडेल असेल तो मॉडल ॲड करायचा आणि त्याच्यानंतर तुमचा जो काही फोटो असेल तो तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता तर तुम्हाला ऑर्डरची डिझाईन असेल ती सुद्धा तुम्ही करू शकता किंवा तुमची स्वत ची करायची असेल तुम्ही स्वतःची सुद्धा या ठिकाणी करू शकता ओके मी माझं मॉडेल त्याच्यानंतर जे काय नाव असेल ते टाकलेलं आहे तर बरेच जण विचारत होते की भाई हा फॉन्ट कोणता तर हा इन्फिनिटीचा फॉन्ट आहे जर तुम्हाला परचेस करायचा असेल तुम्ही परचेस वगैरे या ठिकाणी करू शकता हे झालं हे झाल्याच्यानंतर येथून क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी काय केलेलं आहे मी हा जो काही मेसेज असेल आपला तर हा पण या ठिकाणी ऍड केला जर तुम्हाला याच्याऐवजी दुसरं काय ऍड करायचं असेल तुम्ही ते सुद्धा या ठिकाणी ॲड करू शकता आणि सर्वात शेवटी तुम्हाला काय करायचं तुमचा जो काही लोगो असेल हो तुम्ही लोगो या ठिकाणी प्लेस करू शकता किंवा मी जसं तुम्हाला म्हणलं होतं तुम्ही डेट जी क्रिएट करून घ्या ती डेट पेइन जी लावायची असेल तुम्ही डेट जी सुद्धा या ठिकाणी काय करू शकता क्रिएट करू शकता आपली जी काही डिझाईन असेल ते डिझाईन या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे इथे थ्री डॉटर क्लिक करून एक्सपोर्टचे ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि तुम्ही ज्या सेव सेव्ह टू गॅलरी करसाल तुमचे डिझाईन तुमच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी सेव्ह होऊन जाईल ओके तर पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे झिरो सहा बारा ओके किती टाकायचा आहे झिरो सहा बारा म्हणजे झिरो सहा एक दोन अशा पद्धतचा पासवर्ड आहे हा टाका त्याच्यानंतर तुमची जी काही फाईल असेल ती फाईल या ठिकाणी ओपन होऊन जाईल ओके okay? चार अंकाचा पासवर्ड टाकायचा तुम्हाला पासवर्ड मी तुम्हाला सांगितलेला आहे okay? ओके त्याच्यानंतर जर तुम्हाला काही व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम असतील किंवा अजून दुसऱ्याचं काही तुम्हाला अडचणी वगैरे वाढत असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता किंवा व्हॉट्सअपच्या ग्रुपला मेसेज करा किंवा जे काही इंस्टाग्राम आयडी असेल तिथे जाऊन सुद्धा तुम्ही मला मेसेज वगैरे या ठिकाणी करू शकता तर प्रत्येकाला त्या ठिकाणी रिप्लाय मिळून जाईल चला मित्रांनो मी थांबतो या व्हिडिओमध्ये भेटूयात पुढच्याच अशा एक नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र